भाजपा सहित महायुति में शामिल पार्टियों में चुनाव लड़ने की इच्छुक महिला उम्मीदवारों की संख्या बड़े पैमाने पर है, लेकिन दूसरी पार्टियों को तो महिला उम्मीदवारों की खोज करनी पड़ेगी। यह टिप्पणी भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ ने पत्र परिषद में की। उन्होंने बताया कि राज्य के सभी जिलों में महिला बीजेपी की शक्ति वंदन अभियान शुरू किया जाएगा। इस अभियान के माध्यम से राज्य व केंद्र सरकार की महिलाओं के लिए चलाई जा रही विविध योजनाओं की जानकारी दी जाएगी। विविध घटक के महिलाओं से संवाद साधा जाएगा। इस दौरान अश्विनी जिस्कार, चंदन गोस्वामी उपस्थित थे। पुनः एकदा विदर्भात आल्यानंतर आपल्या सगळ्यांशी बोलण्याचा एक विशेष आनंद हा आहेच। आजचा कार्यक्रम हा शक्तिवंदन कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी सुरुवात झाली आहे। त्याची महाराष्ट्रातल्या सहाही विभागीय बैठका त्या ठिकाणी झालेल्या आहेत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2014 पासून जेव्हापासून मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले, वुमन सेंट्रिक योजना महिलांना केंद्रबिंदू ठेवून त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये सुसह्यपणा कसा आणता येईल याचा पूर्ण प्रयत्न हा सन्माननीय मोदीजींनी केला। आज आपण पाहतो आहे की जगभरामध्ये एकमेव भारत देश आपला असा असेल की ज्या ठिकाणी महिलांना अगदी त्यांच्या प्रेग्नन्सीपासून तर स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत विविध अशा योजना या शासनाच्या मार्फत त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, या तिन्ही राज्यांमध्ये मातृशक्तीनी भारतीय जनता पार्टीवर आमचे नेते देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी दाखवलेला विश्वास हा अवर्णनीय असा आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा या मातृशक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीकडनं शक्तिवंदन या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये समाजातल्या विविध घटकातल्या महिलांशी त्याद्वारे संवाद केला जाणार आहे। मोदीजींनी ज्या काही उपलब्धी देशातल्या मातृशक्तीसाठी दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा होणार आहे। विकसित भारत यात्रा ज्याचं जोरदार असं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात होतं आहे, त्यामध्येही जर आपण पाहिलं असेल तर विविध योजनेच्या लाभार्थी महिला यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। आणि या अनुषंगाने आज विदर्भाची विभागीय बैठक झाली। संघटनात्मक 17 जिल्हे याचे आमचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। आमचे संघटन महामंत्री उपेंद्रजी कोठेकर यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं याच्या बैठकीचं त्या ठिकाणी नियोजन केलं होतं आणि त्यामुळे अगदी बुलढाण्यापासून तर गडचिरोलीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे आमचे जे सहकारी आहेत, मग महिला असतील, भारतीय जनता पार्टी फादर बॉडी असेल, असे सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एक चांगला संवाद झाला। येणाऱ्या दिवसांमध्ये देशातल्या मातृशक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करता येईल यावर त्या ठिकाणी चर्चा सुद्धा झाली। महिला आघाडी की शक्तिवंदन अभियान की शुरुआत नागपुर से की गई। वाघ ने कहा कि बीजेपी केवल चुनाव की दृष्टि से संगठन के विस्तार का काम नहीं करती, लेकिन शिवसेना उद्धव ठाकरे गुट की महिला आघाड़ी द्वारा निकाली जा रही स्त्री शक्ति संवाद यात्रा चुनाव सामने आने के कारण शुरू की गई है। उन्होंने कहा कि हर पार्टी को अपना संगठन बढ़ाने का अधिकार है, लेकिन यूपीटी के पास अनेक जिलों में महिला आघाड़ी बची नहीं है। ऐसे हालात में यूपीटी सहित अन्य पार्टियों को चुनाव में महिला उम्मीदवार ढूंढना पड़ेगा। कैमरा पर्सन राजकुमार बोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।